आज ज्या भागातली जनता अडचणीत आहेत त्याच्यामध्ये दुबार पेरणीच्या संदर्भामध्ये खूप जणांच्यावर संकट आलं, वेगवेगळ्या फळबागा त्याच्यामध्ये केळीच्या विशेषतः अडचणीमध्ये आल्या, सोयाबीनचं पीक, कपाशीचं पीक, तुरीचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालं। आता आहे ते पीक इतकं लहान राहिलंय की त्याला उतारा पडेल असं वाटत नाही असं बहुतेक शेतकऱ्यांच्या बोलण्यात तिथं येत होतं। आणि ही सगळी परिस्थिती असताना मुख्यमंत्री झाल्यापासून कार्यकर्त्यांच्याकडनं सत्कार स्वीकारणं याला खरं तर मुख्यमंत्र्यांनी दुसरं प्राधान्यक्रम त्यांचा असला पाहिजे। पहिलं प्राधान्य त्यांनी जनतेचे पूरग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याच्या करता दिलं पाहिजे। राज्यातला शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात असताना त्यांच्यापर्यंत मदत पोहोचण्याच्या ऐवजी दुर्दैवाने या राज्याचे मुख्यमंत्री गावोगावी सत्कार स्वीकारतात हे खरंतर संवेदनशून्यचं लक्षण आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय। आज पण पुण्याला मुख्यमंत्री गेलेले त्यांनी एक मीटिंग काउन्सिल हॉलला ठेवलेली आहे 10 ते 11, 11 ते 12 आणि नंतर त्यांची प्रेस आहे 12:30 बहुतेक का 12 आणि त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम घेतलेत। मुख्यमंत्र्यांनी कुठले कार्यक्रम घ्यावेत हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे, पण एकंदरीत जर आपण बघितलं नाशिक असेल किंवा औरंगाबाद असेल किंवा इतर वेगवेगळ्या भागामध्ये ते गेले तो परिसर असेल त्याच्यामध्ये मिरवणुका सत्कार खरं तर पत्रकार मित्रांनो 10 वाजल्यानंतर मुख्यमंत्री असू किंवा कुणी व्यक्ती असू माईक बंद करायचा असतो। कुणी व्यक्ती असो आम्ही पण कधी काही उपमुख्यमंत्री होतो आणि तो नियम सगळ्यांना आहे, फक्त आपण तो शिथिल करतो म्हणजे सुप्रीम कोर्टानेच केला। मला वाटतं गणपतीच्या काळामध्ये 2-3 दिवस शिवजयंतीच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी असं काही महत्त्वाच्या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात पण त्यातल्या त्यात काही दिवसांच्या करता 8 का 15 दिवसांच्या करता मुभा दिलेली काही कुणी पाळत नाही। आता जे राज्याचे प्रमुख आहेत तेच नियम तोडतात तिथला सीपी करणार काय तिथला एसपी करणार काय कुणाला सांगणार? एसपींना आणि सीपींना आदेश देणारेच जर नियम तोडायला लागले कायदे मोडायला लागले घटना पायदळी तुडवायला लागल्या तर हे बरोबर नाही। हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी कुणी बघितलं नव्हतं। मुख्यमंत्र्यांनी आवर घातला पाहिजे या गोष्टीला, त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे बाबांनो 10 वाजलेत आता आपण नियमाचं पालन करून वागलं पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही। ठीक आहे उत्साह असतो परंतु तो उत्साह दुसऱ्याला त्रास होणार नाही याबद्दल तरी खबरदारी घेतली पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही। ही पण गोष्ट देश राज्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी ह्या गोष्टीची नोंद पण घेतली पाहिजे। उपमुख्यमंत्र्यांच्या 10 पुढे काही कार्यक्रम पाहिलेले किंवा लाऊडस्पीकर चालू असलेला मी काही बघितलेला नाही, त्याच्यामुळं मी त्याच्याबद्दल